असं गेले दोन दिवस किंवा तीन दिवस शासकीय बैठकांच्या वेगवेगळ्या छायाचित्र प्रसारित केली जात आहेत आणि त्या बैठकांमध्ये मंत्री नसलेले किंवा कुठल्याही शासकीय पदावर नसलेल्या व्यक्ती या बैठकांमध्ये सहभागी होताना दिसतात. हा प्रकार महाराष्ट्राच्या शासकीय इतिहासामध्ये क्वचित घडणारा प्रकार आहे आणि शासकीय बैठकांचा काही एक संकेत असतात, शिष्टाचार असतात, त्या शिष्टाचारांचं पालन या ठिकाणी केलेलं नाही, संकेतांचं पालन केलेलं नाही आणि घटनाबाह्य सत्ता केंद्र तयार करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे अशा तऱ्हेच्या घटना या राज्य सरकारच्या सुरू होणाऱ्या कारभाराबद्दल, जेव्हा केव्हा तो सुरू होईल तेव्हा सुरू होणाऱ्या कारभाराबद्दल आजपासून शंका निर्माण करणाऱ्या घटना आहेत. ठीक आहे. महापालिकेतर्फे चांगल्या सुविधा केल्या आहेत लोकांनी. इव्हन पासून पूर्वी तर नव्हत्या, जे मी 35 वर्षापूर्वीची गोष्ट करतो, टॉयलेट नव्हते, बाथरूम नव्हते. आता तर लोकांना राहण्यासाठी सावली मंडप मोठमोठे करण्यात आले आहेत. महापालिकेने सर्व प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी केलेल्या आहेत. फक्त मी आपल्याला जे म्हटलं की डिझाईन ती वर त्यांनी ताडपत्री घातलायला पाहिजे होती. जर पाऊस आला तर वर पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून जी ताडपत्री वर घालायला पाहिजे होती किंवा प्लास्टिक कव्हर असायला होतं ते केलेलं नाही. हे सोडलं तर महापालिकेने व्यवस्था केलेली आहे, पोलिसांनी त्याप्रमाणे त्यांचे टॉवर्स वगैरे उभारलेले आहेत. पण एखादा काही अडचण झाली, दुर्घटना झाली तर त्याच्यावर कशी मात करायची हे जे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले पाहिजे त्याच्यावर माझं म्हणणं आहे. महापरिनिर्माण दिनानिमित्त समन्वय समिती वगैरे नेमली जाते, यावेळेला अशी काही समिती नेमली गेली आहे का आणि कोण कोण आहे त्याच्यामध्ये? एक समन्वय समिती गेल्या 20-22 वर्षापासून आहे, परंतु यावेळी महापालिकेने नगरसेवकांची समन्वय समिती केली आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक त्यांनी कोऑर्डिनेशन कमिटी किंवा नियोजन समिती केली आहे. त्यामध्ये महापौर आहेत, कमिशनर आहेत आणि सर्वपक्षीय नगरसेवक जे विशेषतः सिनियर नगरसेवक आहेत त्यांची कमिटी त्यांनी केली होती. भाई विविध आंबेडकरी संघटनांची जागेचं नामांतर चैत्य गोष्टी करावं अशी मागणी आहे. आजचा तो विषय नाही आणि काही विषय हे जो मेन विषय आपला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या दिवशी कुठली दुर्घटना होता कामा नाही बाकी आणि म्हणून महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं. बाकीचे राजकीय विषय माधवराव आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढणं किंवा त्याचं काय करणं हे महाराष्ट्राचं प्रमुख म्हणून जी मुख्यमंत्र्यांनी सगळा विषय हा हाताळला पाहिजे होता तो मला वाटतं अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांनी हाताळला नाही. किंबहुना मी त्या ठिकाणी मागणी केली की तुम्ही हवामान खात्याला विचारा की आताही तुम्ही मुंबईचं एकूण वातावरण पाहिलं तर त्या ठिकाणी ढगाळ दिसतं. गेल्या 2 वर्षापूर्वी ज्यावेळी पाऊस पडला होता तेव्हा माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी साहेबांनी तिथे डिझास्टर व्यवस्था लावून लगेचच तिकडे लोकांची बाहेर काढण्याची कारण चिखल झाला होता व्यवस्था केली होती. जर यावेळी पाऊस पडला तर काय करता येईल, कशा प्रकारचं तिथे डिझास्टर मॅनेजमेंट असली पाहिजे ह्याचा जो जायजा माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे होता तो घेतला नाही. त्या ठिकाणी सुभाष देसाई जे आहेत त्यांनी जे सगळे यंत्रणांना आदेश दिले किंवा निर्देश दिले किंवा त्यांना माहिती दिली. दुसरं त्या बैठकीत सांगण्यात आलं ज्याचा मी उल्लेख केला की माननीय मुख्यमंत्री गेले नाही. 1978 साली आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे चैत्यभूमीला दर्शनासाठी गेले होते. 78 सालानंतर एकही बाळासाहेबांच्या परिवारातला व्यक्ती नेता हा चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी गेलेला नाही. आणि मला वाटतंय की यावेळी आशा करतो की माननीय मुख्यमंत्री यावेळी जे 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर
म्हणजे मी आशा करणं एवढंच माझं काम आहे. ते जाणं न जाणं द्यावं लागलं. काँग्रेसने बाबासाहेबांना या ठिकाणी भारतरत्न केलं नव्हतं. 1952 मुंबई शहरात उभे होते तेव्हाही त्यांना पराभूत केलं होतं. एवढा हा थोर घटनाकार याला अविरोध खरं म्हणजे लोकसभेत त्यावेळी पाठवलं पाहिजे, केलं नाही. काँग्रेसची एक ती मानसिकता होती बाबासाहेबांना नाकारणं, बाबासाहेबांचा अपमान करणं. परंतु मी आत्ता अपेक्षा केली होती की ही जी महाविकास आघाडी निर्माण झाली आहे यांनी तरी बाबासाहेबांच्या या विषयामध्ये ज्यावेळेस देशभरच नव्हे तर जगामध्ये बाबासाहेबांचं सर्वार्थाने एक उत्कृष्ट बुद्धिमान म्हणून मोठा संविधान रचयिता अशा प्रकारचा सन्मान होतो आहे तेव्हा त्यांचा यथोचित सन्मान किंवा त्यांच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी स्वतः मुख्यमंत्री आणि हे राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीचे जे काँग्रेस राष्ट्रवादीचे आघाडीचे मंत्री आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे होतं आणि त्यांचा उपस्थिती या ठिकाणी सांगून पण ते उपस्थित राहिले नाही. म्हणजे अजूनही त्यांची मानसिकता जी पूर्वीची होती तीच मला या ठिकाणी दिसते आहे की एवढा मोठा जो कार्यक्रम या मुंबई शहरामध्ये होऊ घातलेला आहे त्याच्यामध्ये त्या आलेल्या नाही. आपल्याला आठवत असेल की गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राचे माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 5 वर्षामध्ये दरवर्षी ते मीटिंग घेत होते आणि दरवर्षी मीटिंग घेतल्याच्या नंतर या मीटिंगची तयारी कधी कधी तर ते 2-3 बैठका घेत होते स्वतः उपस्थित चैत्यभूमीवर. म्हणजे मी आशा करणं एवढंच माझं काम आहे. ते जाणं न जाणं त्यांचा प्रश्न आहे. पण येणाऱ्या 6 डिसेंबरला त्यांनी चैत्यभूमीवर पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जावं आणि या ठिकाणी जो एकूण आक्रोश आहे जनतेमध्ये की मुख्यमंत्री शपथविधी शपथ घेतल्याच्या नंतर चैत्यभूमीवर गेलं नाही, महाविकास आघाडीतले मंत्री गेले नाही, म्हणजे यांच्या मनामध्ये हे बाबासाहेबांबद्दल वेगळी प्रेम आहे किंवा फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र बनायचा आणि बाबासाहेबांना मानवंदना करण्यासाठी पण त्यांना वेळ मिळू नये अशा प्रकारचं एकूण वातावरण जे त्यांचं वागणं दिसतं आहे ते आपल्यासमोर मांडावं, आपल्याला सांगावं म्हणून मी या ठिकाणी आपल्यासमोर येऊन आपण जर मी जे म्हणतो आहे त्याची सत्यता गुगलवर किंवा जाऊन पडताळली तर तुमच्या लक्षात येईल की कोण त्या ठिकाणी गेले होते अभिवादन करायला आणि कोण गेले नाही, तर आपण तेही पाहावं एवढं या ठिकाणचं निवेदन आहे माझं.